नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू अनदर व्हिडिओ। आता जे आहे मॉर्निंगचे 7 वाजले आहे। तो भाई आज जे आहे एकादशी आहे, आज प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी आहे। तुम्हाला माहिती मोठ्या मोठ्या दोन एकादशी असते, एक असते आषाढी एकादशी आणि एक असते कार्तिक एकादशी। या दोन्ही एकादशीला नाही का पंढरपुरात बॉम्ब गर्दी असते, पण कार्तिक एकादशीला एक महत्वाची गर्दी असते, ती म्हणजे सकाळी 7 वाजता माया घरी बॉम्ब मोठी गर्दी असते। ते गर्दी सांगतो तुम्हाला कायची राहते। तर प्रत्येक गावात आहे ना सव्वा महिने चालते भाई काकळा आरती, माझ्या गावात चालते। तर त्या काकळा आरतीतले जे वारकरी लोक आहे तेले कार्तिक एकादशीले म्हणजे माझ्या गावातल्या काकळा आरतीत जेही वारकरी लोक आहे तेले आज म्हणजे कार्तिक एकादशीले माझ्या घराच्याकडून नावरे परिवाराकडून सकाळी 7 वाजता फराळाच असते भाई। तर त्याचीच आज आहे जे माझ्या घरी गर्दी जमणार आहे 50 लोकांची। आले काय जीवर आले नाही बर। तर इकडे अंगणात जे आहे 10-15 लोकांची अरेंजमेंट केली आहे, जेले बसता नाही त्याच्यासाठी खुर्ची आहे, जेले बसता येते त्याच्यासाठी फारी आहे। इकडे पहा दीदी सकाळी मस्त आंघोळ गिंगोळ करून एकदम रेडी आहे, हसत आहे ते सकाळी आंघोळ केली म्हणून। आणि इथं जे आहे इथं 10-15 लोकांची व्यवस्था केली आहे। तर आई जी आहे सकाळी 7 वाजता उठली आणि मग किती वाजता उठली 4 वाजता उठली। तर आई जी आहे आज सकाळी 4:30 उठली, अंधार होता तर तिनं बॅटरीत जी आहे उसळ केली भाई एवढी मोठी। किती लोकांची उसळ आहे भाई? उसळ आहे 70 लोकांची। 70 लोकांची काय बापरे बाप, 20 प्लेटा याच्यात मायाच आहे दिवसभरातल्या। आज मला निरंकार उपवास आहे आणि 20 प्लेटा माझ्यासाठी नाश्ता केला तिनं। आणि इकडे जे आहे भाई इकडे असा खतरनाक असा मठ्ठा बनवला आहे। ह्या MSEB वालेचा प्रॉब्लेम करायचं काय मी, जेव्हा माझ्या घरी कार्यक्रम राहते ना भाई लाईन बंद, आजही लाईन नाही आहे। देखिलो बाय बाई गेले म्हणते प्रिय म्हणते आईच प्रेम, प्रेम तर आहेच पण समोरचे काम तुलेच करा लागते म्हणून होय ते काय काम आहे आता हे बाकीचं सावड सोडत नाही करतात काय तुम्ही करत असता का? मला आंघोळ केली रे, आंघोळ केली सकाळीच। हे माझी प्लेट आहे। किती दिवस झाले तू चालला काकड्यात? हा 5 दिवस। लाव स्वर लाव बरं, स्वर लाव ना, काकड्यात जात असतो ना तू अभंग। थांबणा वो तू, मी परीक्षा घेतो ना, तू 1 महिना झाला तू काकड्यात चालला, तू स्वर लाव बरं, स्वर असा मायासारखा स्वर लावता केसरिया तेरा इश्क है पिया असा स्वर, शुद्ध स्वर लागला पाहिजे। म्हणणं मग म्हणणं केसरिया तेरा मग ठोकाय केसरिया तेरा मग या गाण्यातलं नाही तर खायच्यातलं या हवेतला मीडियम कचोरी होय का, हे मीडियम पाहिजे तेज पाहिजे भाजी होय का धाब्यावरची? हे म्हणजे शायरी नाही पाहिजे काय सांगून राहा, केशरिया तेरा किसका इसका की उसका असं नाही पाहिजे, असं काही स्टोरी टेलिंग नाही चाललो आहे, अभंग सारखा असा स्वर लाव। काकड्यात काय हे म्हणत होता, काकड्यात काय केसरिया म्हणत होता का तू? मी तुला एक्झाम्पल दिलं केसरियाचा स्वर कसा लावायचा आहे बा, म्हणजे काकड्याचा स्वर कसा लावायचा आहे। हा ये वो विठ्ठले माझे माऊली कसा म्हणत असते आपली इच्छे, हा वा 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 वा, पुढच्या वर्षी काकडा आमचा म्हणजे सेफ आहे, म्हणजे बुढे बाडे जर गेली तो आहे पुट्टे टाय पकडाले। विठोबा रखमाई, विठोबा रखमाई करायलेच आहे। तुले काय वाटलं, तू याच भरोशावर काकडा आहे? आमचे पोरं पण चांगले आहे। हा मी वा वा मी आहे, पण माया मांग पुढे पाहिजे नाही काय, एक दोन हात पकडाले कोणी पाया पकडाले, माया माया अंगात येते ना कधी कधी, माया अंगात येते माया उडा पांडू रंगा प्रभात समयो पातला। हा आता गुडगुड ह्या पोरेना जे आहे 15 दिवस काकडा केला आणि म्हणे बिपिन दादाच्या घरी जेव्हापर्यंत फरायला जात नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचा काकडा संपवत नाही। मी म्हटलं तुम्ही थकले असाल रे,
तर माझ्या घरी फायनली जे आहे फराळाचं ठेवलं आणि ह्या लोकांना तृप्त केलं. म्हटलं नाही काय इथं काय काम करायसाठी आलो झाले असं दिवाळीचे लाडू चिवडा खाणं तर लवकर लवकर हे त्या मायासारखं भीड काम आले. चल आणि त्या मावशीले सांग म्हणजे आम्ही काय इथं काम करायसाठी आलो. मग काय लिहिली झाली ना दिवाळी दिवाळी झाली म्हणजे पहा 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 तुमची काय म्हणते हा इन्स्पिरेशन बघा कामाचं आलं की पया पया म्हणते पुण्याला. तू कोणती आहे काय इंजिनियर आहे तू स्ट्रगलर इंजिनियर आहे ना हार्ड वर्किंग आहे ना चल नीस लवकर तो बाळाही म्हणते जाय म्हण तिले जाय व म्हणा मावशी मी मी स्वतःच दूध सगळं गरम गिरम करून पिन म्हणते. नाही म्हणते ते जाऊ नको म्हणते निस्ती मामाची काय म्हणते भाजीची ढाल घेऊन फिरते पोरगी निस्ती निस्ती रिका म्हणजे काय म्हणते कामचोर कामचोर काही काम सांगितलं का घेतली तिले मली इले सांभाळा लागते माय व मली इले सांभाळा लागते माय व शिवानी ताई जी आहे आता या पोत्यामध्ये हे वाले टोपलं हे वाले टोपलं हे टोपलं भरलेलं आहे हरभऱ्यानं जवळपास 10 किलोचा आहे पूर्णच्या पूर्ण हरभरे एकाच दमात ह्या वाल्या चुंगल्यात टाकणार आहे. हा स्टार्ट अहो ते टोपलं टाकायचंय टोपलं चिटिंग नॉट अलाउड पेरणं आता आहे 10 वाजता उद्या नाही आहे. बरं जाऊ दे थेंबे थेंबे तळेशाचे आमच्या इथं जे आहे सगळे जण जे आहे मिलमिलके सब लोक भिडले या कामावर एकटा मी श्रीकांत दिसून राहिलो व्हिडिओ काढून राहिलो. बरं जाऊ दे तू 5 वर्गात आहे ना बकरीला काय म्हणते बकरीला गोट गोट म्हणते. आता माया मनात तो प्रश्न आहे त्याचा आन्सर तू सांगशील असं मला वाटते भोकल्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये गोट्या मले ते एक्सपेक्ट होत ते आन्सर गोट्स हजबंड मी काय म्हणून राहिलो कावळा जो आहे कावळा कावळ्याले काय म्हणते क्रो क्रो म्हणते है ना तो मेल आहे तर मग कावळ्याच्या बायकोला काय म्हणते कावडीन अरे बाबा कावडीन बुडी नंतर पहिले शिरपण मी भविष्यात जर शाळा टाकली मी जर भविष्यात शाळा टाकली मी मास्टर रेशन कमाल शाळेत नाही रे बाप्पा शाळा बरबाद तुमची तो भाई आज आहे हरभऱ्याचं पेरणं ट्रॅक्टर गेला आता आम्ही चाललो. तर भाई हे जे वावर आहे हे वावर यावर्षी पुरं खालीच होतं कारण की सुरुवातीले जे ढगफुटी झाली होती आमच्या इकडे त्याचं म्हणजे ह्या इकडे चांदूर बाजार साईडनं ढगफुटी झाली होती आणि त्याचा जे आहे थोडासा परिणाम आम्हाला झाला. तर हे वावरातलं जेवढं सोयाबीन होतं पुरं दडपलं तूर सोयाबीन सगळं दडपलं इथं. तर हे पूर्ण जे वावर आहे हे पूर्ण जे आहे हरभऱ्यासाठी पुरं खाली गेलं होतं आणि मस्त उदीम झाला आणि इथं मस्त अशी ओलं दिसाली म्हणजे जशी हरभऱ्याला ओल लागते म्हणजे तशी थोडी बहुत ओलही आहे. तर याचं जे आहे आजचं पेरणं मला तर वाटतं हरभऱ्याचं चांगलं होईल आणि बाबा असं सांगून राहिले. तर सकाळी सकाळी भाई घरचे सगळे भिडले होते हे हरभरा साफ करायसाठी याच्यात काहीच ठेवता येत नाही. याच्यात जर एखादं म्हणजे असं गाठाफाटा असला हरभऱ्याचा किंवा काळी जर असली आणि ते जर त्या आपल्या काय थ्रेशर म्हणून राहिलो पेरणी यंत्रात जर अटकलं तर पुरं बेरच जाते. आणि आज जे आहे भाई हरभऱ्यासोबत माहीत आहे का कोणतं खत लावलं आहे DAP लावलं आहे. DAP लय सारे वांदे आहे लवकर भेटत नाही. तर भाई
आता जे आहे दोन वया राहिले आहे पेराच्या, तर ते कम्प्लीट करून आणि बाबा डायरेक्ट चालले जाईन घरी ट्रॅक्टरवर बसून. मी चाललो आपल्या जामाच्या वावरात. तिथं विषय असा झाला आहे की ऑटो स्विचचा प्रॉब्लेम होता तुम्हाला माहीत आहे, पण तो टेम्पररी सॉल्व्ह केला होता, पण तो टेस्टिंग नव्हता केला कारण की त्या टाईमला लाईन नव्हती. लाईनचा टायमिंग झाला आहे तर रात्रीचा, रात्री 1 वाजता येते, सकाळी 8 वाजेपर्यंत राहते. तर जर तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला असन तर ते ओलीच झालं असन. आणि आज माहिती आहे का घरी कार्यक्रम होता तर बाबाने वावरात काही चक्कर टाकला नाही, आणि बाबाने मला सांगितलं नाही चक्कर टाकाले, तर मला वाटलं बाबाने टाकला, बाबाला वाटलं मी टाकला. तर आता जे आहे मी चाललो तिथं, आणि तिथं जर ओलीच झालं असन तर ठीक, ते बायपास म्हणजे ते ऑटो स्विचचा स्विच बंद करून देईन, आणि जर नाही झालं ओलीत तर आज रात्री 12 वाजता जायला लागते. तर तिथचा काही पार्ट मी आता टाकत नाही, आता तुम्हाला डायरेक्ट मी घरचं दाखवून. काल रात्री जे आहे भाई लाईट नव्हती म्हणून व्हिडिओचा एंड राहिला आहे, पण आज सकाळी उठल्या उठल्या पहा काय पाहायला भेटू राहिलं मला. तर लवकरात लवकर हे हरभऱ्याचं निपटवतो आणि विंटरची टूर पहिले काढतो भाई. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन जर असेल चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. की सभी जुबा है हम है हजारों में, अब की कमी जरा है हर चीज खास है, अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो